फाइट सामना कोण जिंकेल, कोण होईल या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आणि कोण ठरेल या स्पर्धेतील रनर अप संघ, हा सामना संपल्यानंतर आपल्या समोर सर्व चित्र उघडकीस होईल। चार षटकांचा सामना असेल, चार षटकांमध्ये फक्त पावर प्ले एक षटक असेल, फक्त पावर प्ले एक षटक असेल। तर आपण पाहतो मैदानावरती सामना सुरुवात होताना भारत दोन्ही संघाचे 12 खेळाडू, चला आशिले संघाचा 12 खेळाडू आणि बसार संघाचा 12 प्रतिनिधी लगेच आमच्या मंचावरती आलेले आहेत। तर चला मित्र आपण पाहतो बसार संघाची मात्रे, बसार संघाची एका बाजूला नितीन मात्रे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विकी मात्रे। गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहतोय गोलंदाज गोलंदाज बंटी सामन्याला सुरुवात होते। तरार नाट्य सामना, क्रिकेटचा तरार, क्रिकेटचा रणसंग्रह, पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज, मेगा पाहण्याचा सामना सुरू होताना मैदानावरती। पहिला चेंडू फुटबॉलचा वापर केला होता, नक्की ज्यावेळेस फुटबॉलचा वापर केल्यामध्ये चेंडू यावेळेस पंच आमच्या लाईन पाहतील, कारण फलंदाजाने स्टेप अप केला, जर जागेवरती फलंदाज उभा असू शकला असता तर नक्कीच पंचाने व्हाईट किंवा नोचा इशारा केला असता। पहिला चेंडू सुरेख फेकला गोलंदाज बंटीने, आता मात्र कॅप्चर सिलेक्शन चेंडूला भिडकावून दिलाय, मध्ये चेंडू जातोय, दोन धावा मिळते, जबरदस्त क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल फेकेल, तोपर्यंत दोन धावा मिळत आहेत, दोन धाबेच्या मदतीनं वसर संघाचा अकाउंट सुद्धा ओपन होताना आपण पाहतोय आणि नितीन मात्रे स्वतःचा अकाउंट होताना आपण पाहतोय। बघा पॉवर पेचं पहिले षटक, पॉवर पेच्या पहिल्या षटक मध्ये नितीन मात्रे आणि विकी मात्रे पूर्णपणे प्रहार करण्यासाठी सज्ज, आता मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये, फक्त सिंगल, सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय वसर संघाची धावसंख्या 3 धाबा, षटक क्रमांक पहिले मार्ग असताना आपण पाहतोय 3 धाबा, एक चांगल्या प्रकारची सुरुवात दाखवली गोलंदाज बंटीनं। आतापर्यंत नितीन मात्रेला मोठे फटके केल्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलं मैदानावरती या गोलंदाज बंटीनं। आता माझं स्ट्राइकेट मध्ये आपण पाहतोय विकी, यावेळेस माझ्या चेंडूला सन्मान दिला जातोय। बघा क्रिकेटमध्ये जर आपण मोठे फटके मारू शकता तर चेंडूला सन्मान देणं तेवढंच महत्वाचं असतं आणि विकी मात्रे एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवताना मैदानावरती आपण पाहतोय विकी मात्रेला। गोलंदाज बंटी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार्ग, स्ट्राइकिंग वरती विकी, चेंडू पडल्यानंतर दिशा दिली, कॅप्चर सिलेक्शन, डोक्याचा योग्य तो वापर, पहिला संघर्षमय चौकार विकीच्या बॅटमधला। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच डीजे मास्टर, थँक्यू सो मच, आपण लेट करायचं नाहीये, लक्ष द्यायचं आहे। तर बघा बिकेच्या बॅटमध्ये आपण चौकार पाहिलाय, चौकाराने आगाज केलाय, आपल्या नावाचा परिचय देतोय मैदानावरती हा फलंदाज बिकी मात्रे। आता मात्र मोठा फटका केला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू, खेळाडू तैनात होता, फलंदाज बाद, बिग विकेट, वसर संघाला लागणारा पहिला धक्का मैदानावरती बिकी मात्रे। पहिला धक्का लागतोय मैदानावरती या मात्रे इलेवन बसा संघाला, कारण विकी एक मोठा खेळाडू एक्स्ट्रा कव्हर रिथममध्ये चेंडूला भिडकावून दिला होता आणि ते क्षेत्ररक्षक मयूरने अप्रतिम प्रकारचं जेल पकडलं, कारण अशा सामन्यामध्ये मेगा पाण्याच्या सामन्यामध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करावं लागेल या आशिले संघाला, कारण महत्वाचा सामना मेगा पाण्याचा सामना पाहतात वसर विपक्ष आशिले यांच्यामध्ये रंगणार सामना। नवीन फलंदाज आपण पाहतोय सूरज दूधकर, आपण पाहू शकता सूरजचा आज वाढदिवस सुद्धा आणि सूरजचा संघ मेगा पाण्यामध्ये खेळतोय, तर नक्कीच ज्यावेळेस सूरजचं स्वप्न असेल की आपल्या बर्थडेच्या दिवशी आपण चॅम्पियनशिप पाडगावी, नक्कीच सूरजचं स्वप्न साकार होईल का तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती पडेल। गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल, गोलंदाजी मार्क मध्ये मयूर,
मयूर पाहायला भेटेल तर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटेल. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असेल तेव्हा तेव्हा मात्र शेतकरी क्षणामध्ये वारंवार बदल करण्यात येतो मैदानावरती. गोलंदाज सज्ज सांघिक वैयक्तिक पहिले सांघिकडे येते दुसरे षटक. लोवर फुलटा चेडू फेकला होता, चेडू अंडरही करतोय, लगावान मध्ये चेडू येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. मानस होतं मात्र धाडस होत नाहीये, फक्त सिंगल. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय वसार संघाची धाव संख्या तब्बल 8 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्ग असताना एक मोठा धक्का लागलाय वसार संघाला. विकी मात्रे बाद झालाय तर त्याच्यानंतर आपण मैदानावरती पाहतोय नितीन मात्रे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज दूधकर. गोलंदाजी मार्ग मध्ये गोलंदाज जर विचार केला बंटी यांना अप्रतिम षटक आदळलं. आपल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी बाद केला. तर पुन्हा एकदा गोलंदाज मयूर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवताना आपण पाहतोय गोलंदाज मयूर आला. उडापाडका खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम क्षेत्ररक्षण, थोडस खराब क्षेत्ररक्षण. बघा चेंडू कन्वेट केला होता क्षेत्ररक्षकाने तर सूरज दूधकर च्या पारीचा अंत होऊ शकला असता, पण मात्र यावेळेस कन्वेट करत नाहीये आणि चोटी धाव घेण्यामध्ये यश मिळत आहे या वसार संघाच्या फलंदाजांना. आता मात्र स्ट्रायकर मध्ये आपण पाहू शकता वसार संघाचा वंडर बॉय आपण पाहू शकता लेफ्ट हँड डावकुरी हाताचा फलंदाज सूरज दूधकर. गोलंदाज मयूर अतिशय भेदक मारा करतोय, अचूक टप्पा भेदक मारा आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाज मयूर याच्याकडनं. कारण अशा सामन्यामध्ये आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षक आउटस्टँडिंग गोलंदाजी दाखवावी लागेल या आशिर्वाद संघाच्या गोलंदाजांना. राईट टर्म राऊंड द विकेट, मोठा फटका कन्वेट केलाय हवे मध्ये आहे, जज करतो का पाहिजे. चुकी दाखवली बघा चुकी दाखवली. आज जेल मात्र या आशेल संघाला खूप महागात ठरू शकतो, कारण सूरज दूधकर सारख्या फलंदाजा जेल सोडला आणि मात्र सूरज दूधकर साला सारख्या फलंदाजाला जीवदान देता द्यावे आशेल संघाचे खेळाडू. नक्की जी चुकी महागात पडू शकते, कितपर्यंत महागात ठरेल ही चुकी या आशेल संघाच्या क्षेत्ररक्षकांना. गोलंदाज तयार, रिबाचा वापर केला होता, पॅडमध्ये आदळतोय, नक्कीच चेंडू जातोय तडब्यान क्षेत्रामधून पाहता पाहता सीमा पलीकडे 4 धाव्यांसाठी. डीजे बघा आपण पाहतोय जरी फलंदाजच्या पॅड वरती चेंडू आदळला असला तरी सुद्धा चेंडू सीमा पलीकडे गेला. बघा सूरज किती लक फॅक्टर ऑन आहे, त्याच्या पायाला चेंडू लागला, चेंडू सीमा पलीकडे गेला. पायामध्ये किती ताकद आहे बघा सूरजच्या. लगेच आज वाढदिवस सुद्धा आहे सूरजचा, तर पूर्णपणे हा दिवस त्याच्या नावावरती असेल. उलटा चेडू पेकला होता, पुरेपूर फायदा उचलता आले नाहीये. पुन्हा एकदा पाईच्या स्वरूपाने सिंगल सिंगल डबलच्या माध्यमातून आपण पाहतोय वसा संघाला वाटचाल करताना. संघाची धावसंख्या आपण पाहतोय, वसा संघाची धावसंख्या दुसरं षटक मार्गस्थ असताना अद्यापही 16 धावा आपण पाहतोय. आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी दाखवली असलेली संघाच्या गोलंदाजांनी पुढे मोठे पडके मारण्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलंय या असलेल्या संघाच्या गोलंदाजांनी या पसार संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत सलामीचा फलंदाज सायकलमध्ये आपल्याला पाहायला भेटेल नितीन मात्रे, याच्याकडनं पूर्णपणे अपेक्षा असतील चौकार षटकाची अपेक्षा असेल ज्या पाठीराख्यांसाठी. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झालाय, नक्कीच पंच रतन मानेरकर आम्हाला इशारा करत आहेत. आपण जर स्क्वेअर आहे आज चेंडू स्क्वेअर आहे तर नक्कीच खराब चेंडू दर्शवला आहे. आयसीसी नियम क्रमांक 22 वेळेस मैदानावरती लागू होतोय. अतिरिक्त धावीच्या मदतीने अकाउंट पुढे जाताना आपण पाहतोय वसार संघाची धावसंख्या 17 धावा. फुलटा चेंडू लॉक केलाय, आता मध्ये मिस्टर शॉट आहे की प्रॉपर टायमिंग. पुन्हा एकदा आणखीन एक फलंदाजाची जेल सोडताना आपण पाहतोय नितीन मात्रे सारख्या फलंदाजाला जीवदान दिला जातोय. बघा या चुक्या दाखवल्यात, मात्र या चुका मागात पडू शकतात या आशेल संघाला. कारण एका बाजूला सूरज दूधकर सारख्या फलंदाजाचा जेल सोडला गेला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं नितीन मात्रे सारख्या फलंदाजाचा जेल सोडला तर येणाऱ्या 2 षटकामध्ये हे जेल कितपत मागलं ठरू शकतो. डीजे
थैंक यू सो मच, थैंक यू सो मच डीजे मास्टर, थैंक यू सो मच। तर मग आपण पाहतोय मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक संपन्न झाला आहे। ड्रिंक्स ब्रेकच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर वजार संघाची धावसंख्या तब्बल 11 धाव आपण पाहतोय। इथनं मात्र मोठे फटके मारावे लागतील कारण दोन फलंदाजांना विकी डीजे मास्टर थांबायचे बघा। आता मात्र चिंचपडा यांच्याकडनं विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। बघा मान्यवरांच्या शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा एटीएम खुला केला जातोय। क्रिकेट मध्ये किती प्रेम आहे हे दाखवून देतात आमचे मान्यवर दत्ता मात्रे। नाव बॅक टू क्रिकेट आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग मध्ये गोलंदाज राबुल आपल्याला पाहायला भेटेल। राबुल एका बाजूला आपण पाहतोय तर सामना करतोय फलंदाज सूरज दूधकर। सूरज दूधकर एक मोठा खेळाडू या संघाचा तारणहार मारला जातो तो खेळाडू अद्यापही मैदानावरती आपण पाहत आहेत। गोलंदाज राबूर सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट चा मार्ग होतोय सायकल मध्ये रे सुराज मोठा फटका कन्व्हर्ट केलाय रिवर्स शॉट सक्षम ठरतोय चेडू मनीष पांडेच्या बाजूने 4 धावा। थँक्यू सो मच डीजे मास्टर। बघा मी म्हटलं होतं कारण सूरज दूधकर एक मोठा खेळाडू या खिलाडीची जो जेल सोडली होती तर ती जेल मात्र आतापर्यंत आपण या अशील संघाला मार्ग ठरताना या मैदानावरती दिसते कारण एक मोठा खेळाडू एक गुणवंत आहे या खेळाडू मध्ये मोठे पडके मारण्याची चौकार दाखवले फलंदाज सूरज ने। गोलंदाज सज्ज गोलंदाज राहुल पुन्हा एकदा रिवर्स शॉट आता मात्र चेंडू सीमा पलीकडे अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक बॉल गोज ऑन 6 रन। थँक्यू सो मच। तर आमच्या मान्यवर यावेळेस मनोज बांगर हे सुद्धा सामन्याला एन्जॉय करतायत जरी त्यांचा संघ हारला असेल तरी सुद्धा या सामन्याला एन्जॉय करतायत। बघा मी म्हटलं होतं सूरजच्या नावाचा परिचय दिलं होतं कारण सूरज सारख्या फलंदाचा जेल सोडला होता तर 10 धावा आता मात्र मागत पडले आहेत या आशील संघाला कारण दोन रिवर्स शॉट दाखवले मैदानावरती फलंदाज सूरजने एक चौकार दाखवला एक षटकार दाखवला। संघाची धावसंख्या आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अद्यापही 29 धावा। 29 धावा आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाजचा वापर केला गोलंदाज राहुल। राहुल मात्र थोडीशी खराब गोलंदाजी करतोय कारण मयूर आणि बंटीने अप्रतिम षटक फेकलं होतं तर आता मात्र खराब गोलंदाजी दाखवतोय हा गोलंदाज राहुल। बघा जर विचार केला मेगा पाण्याच्या सामन्यामध्ये खराब क्रिकेट दाखवले राहुलने तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय मात्र 11 वसार संघाची धावसंख्या 29 धावा। 29 धावा आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना मेगा पाण्याचा सामना सुरू असताना भरपूर संघाने प्रेक्षक वर्ग सुद्धा या सामन्याला एन्जॉय करताना आपण पाहतायत। पुन्हा एकदा रिबाचा वापर केला होता मात्र सक्षम ठरत नाहीये आता मात्र निर्धाव चेंडूजी सांगता। बघा जेव्हा जेव्हा मात्र विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती दिवाळी नसते तर कधी कधी दसरा सुद्धा असतो तर बघा यावेळेस फलंदाज सुरेंद्र पुन्हा एकदा रिबाचा वापर केला आणि सक्षम ठरत नाहीये मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटला। निर्धाव चेंडूच्या सांगतेने यावेळेस कमबॅक दाखवले मैदानावरती गोलंदाज राहुल। अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल तर दाबावरती अंकुश लाभाचा असेल या आशील संघाचा गोलंदाज राहुलला। कोलबट टप्प्याचा चेंडू क्रिकेटच्या माशेमध्ये याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या चेंडूचा वापर केलाय। बघा किती चांगल्या प्रकारचं कमबॅक दाखवले मैदानावरती कारण पहिल्या दोन चेंडूवरती मोठे पडके कर्ज केले तरी सुद्धा मात्र दुसऱ्या दोन चेंडूवरती कमबॅक दाखवलंय बॅक टू बॅक दोन चेंडू निधाव फेकलेत या फलंदाज सूरजला। कमबॅक दाखवले विचार केला तर गोलंदाज राहुलला अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण मेगा पाण्याचा सामना आहे। मेगा पाण्याच्या सामन्यामध्ये सूरज सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम आतापर्यंत दाखवत आले आहेत मात्र या आशील संघाचे गोलंदाज। आता मात्र रिबाचा वापर केलाय पुन्हा एकदा चेडूला भिडकावून दिलाय क्षेत्रक्षक चेडूवरती येतोय
दोन धाबा नक्कीच अभिलेस चित्याच्या वेगाने कंप्लीट केल्या जातील, कारण क्षेत्ररक्षक सुद्धा वेगाने आला होता, मयूर चेंडूवरती आला होता, चेंडूला एका ऍक्शन फेकलं आणि फक्त दोन धाबा. संघाची धावसंख्या आपण पाहतोय, दोन धाबेच्या मदतीनं 31 धाबा. षटक क्रमांक तिसरा मार्ग असताना अद्याप 31 धाबा धाबलकी आपण पाहतोय वसार संघाच्या. सायकल मध्ये आपण पाहतोय सूरज दूधकर. हा चेंडू पडल्यानंतर नक्कीच पंचांचा इशारा देतो पंच विजय गोलेकर आमच्याकडे बोलतायत. अतिरिक्त धाव मिळते अतिरिक्त धाबेच्या मदतीनं. पुन्हा एकदा आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धाबा. षटक क्रमांक तिसरा मार्ग असताना अद्याप मजबूत स्थिती निर्माण केली आहे या वसार संघाने या सामन्यावरती, कारण मेगा पाण्याच्या सामन्यामध्ये या आशेल संघासमोर फलंदाजी करताना जास्तीत जास्त धाबा बनवायचं लक्ष असेल या वसार संघाचं. मोठा फटका कन्व्हेट केला आहे, चेंडू येतोय मिडविकेट लगॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडूला उचलेल पेक येईल तोपर्यंत दोन धाबा. बघा आपण पाहतोय क्षेत्रक्षकाला नेहमीच चार क्रिया करायच्या असतात, चेंडूवरती येणं, चेंडूवरती वाकणं, चेंडूला उचलणं आणि चेंडू फेकणं. या चार क्रिया करताना मात्र वेळ गमावला आणि दोन धाबा मिळतात. षटक क्रमांक तिसरं सुद्धा मैदानावरती संपन्न झालं आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपल की धाबा आपण पाहतोय वसर संघाची धावसंख्या 34 धाबा. डीजे थँक्यू सो मच. चला क्षेत्रक्षण लावून घ्यायचे आशिले संघ. या दरम्यान आमचे उल्हासनगरचे नरेंद्र विनंती असेल. नरेंद्र एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत, तर आपल्याला विनंती असेल आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थान आपण पाहायचं आहे. चला आपल्याला विनंती असेल नरेंद्र आपण यायचंय. मोस्ट वेलकम, आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये. बघा आपण पाहतोय, कारण ओपन टेनिस क्रिकेट स्पर्धा जेव्हा जेव्हा भरवल्या जातात तेव्हा तेव्हा आपण नरेंद्र यांना फलंदाजीच्या जोरावरती गोलंदाजीच्या जोरावरती मैदानामध्ये पाहू शकता. ते नरेंद्र यांचं शुभ आगमन होते आमच्या मंचावरती. मोस्ट वेलकम नरेंद्र, आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये. नाव बॅक टू क्रिकेट आपण पाहतोय. शेवटचा षटक पाहायला भेटेल, शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज गणेश योगेश पाहायला भेटेल आपल्याला गोलंदाजी मार्ग मध्ये. सायकल वरती फलंदाज नितीन मात्रे. चेंडूला बीट काऊन दिलाय लॉंग लेग झोन मधून, चेंडू परार, चार धाबा. बघा आपण पाहतोय फलंदाज नितीन मात्रे याच्या बॅट मध्ये चौकार पाहायला भेटेल, कारण दोन फलंदाज जेल सोडलं होतं, तर सूरज याचं सुद्धा जेल सोडलं होतं. सूरजने सुद्धा मात्र ती धमक दाखवली मैदानावरती आणि त्याच्यानंतर नितीन मात्रे या वेळेस चुका दाखवली होती आशिले संघानं आणि ती चुका मात्र या वेळेस माग ठरत आहेत मैदानावरती आशिले संघाला. चौकार दाखवली फलंदाज नितीन मात्रेनं, चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 38 धावा. मोठा फटका कनेक्ट केलाय मायटी टिंग, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. डीजे मैदानाच्या बाहेर चेंडूला भिडकावून दिला नितीन मात्रेने सुद्धा, कारण एका बाजूला आपण पाहिलं होतं सूरज दूधकरला एक षटकार आणि एक चौकार दाखवला होता जेल सोडल्यानंतर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नितीन मात्रेला जेल सोडल्यानंतर पुरेपूर पायदा उचलण्याचं काम करतो मैदानावरती. आणि नितीन मात्रे चौकार आणि षटकार दाखवले या फलंदाज नितीन मात्रेनं. पुन्हा एकदा मोठा फटका कन्व्हेट केलाय, आता मात्र मिस टायमिंग शॉट, दुसरा धक्का लागतोय मैदानाच्या बाहेर होतोय नितीन मात्रे.
थैंक यू सो मच। तर बघा या वेळेस आमचे नरेश दादा गेमनानी या सुद्धा या सामन्याने एन्जॉय करतात आमचे उल्हासनगरचे, कारण आपला कामधंदा सोडून मात्र या सामन्याने एन्जॉय करण्यासाठी आले आहेत. नाव बॅक टिकट आपण पाहतोय, फलंदाज पाच झालाय, पण आपलं काम चोखपणे बजावलं म्हणजे मैदानावरती फलंदाज नितीन मात्रेनं चोखपणे बजावलं मैदानावरती नितीन मात्रेनं. कारण जर विचार केला तर जेल सोडली होती नितीन मात्रेची, ती जेल मात्र आपल्या जेलचं मात्र योगदान पूर्णपणे भरून कारले मैदानावरती या नितीन मात्रेनं. सायकलमध्ये आपण पाहतोय फलंदाज सूरज, आता मात्र बिकेट करण्याचा प्रयत्न होता, चेडूब्याचा संपर्क येत नाही आहे, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटे. कमबॅक दाखवते मात्र गोलंदाज योगेश. संघाची धावसंख्या आपण पाहतोय, वसार संघाची धावसंख्या षटक क्रमांक चौथा मार्ग असताना अद्याप 44 धावा आपण पाहतोय त्या फलकावरती. मोठा फटका कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता, चेडूब्याचा संपर्क नाहीये, पाईच्या स्वरूपाने सिंगल मिळते, बाईच्या स्वरूपाने सिंगल मिळते. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय वसर संघाची धावसंख्या तब्बल 45 धावा आपण पाहतोय. अद्याप विचार केला तर मेगा पाण्याच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी दाखवली फलंदाज सूरज आणि नितीन मात्रेनं, कारण 45 धावा सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप होत आहेत. हरेश विचार केला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये धाबा चेस कमीत कमी होता, कारण धाबा जास्ती चेस होत नाहीये, तर त्यामुळे नाणेफेकी जिंकली होती या वसार संघाने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय केला होता. बघा किती डोका लावले, डोक्याचा वापर केला या वसार संघाने. सायकलमध्ये आपण पाहतोय फलंदाज जोगेंद्र, आता मात्र बेराईट्या दाखवल्या आहे, चेंडू पड स्वतः गोलंदाज मात्र स्वतःच्या पॉलोत्र मध्ये चेडू फेकताना थोडासा पडला. तर षटक क्रमांक चौथ सुद्धा मैदानावरती संपन्न झालं आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर धावपल की धाबा आपण पाहतोय वसर संघाची धावसंख्या 45 धावा. तर येणाऱ्या काळामध्ये जिंकण्यासाठी आशेले संघाला चार षटकामध्ये 46 धावेची गरज असेल. डीजे तुझे जत्रेला माझी एक विदाईचे कल्याचे डोंगराला माझी एक विदाई शोभते सांगशील गाण्याच्या मधी मन कुमऱ्या चांदी देईन तुझे गुजरणाला मन कुमऱ्या चांदी देईन तुझे गुजरणाला माझी विदाईचे कल्याचे डोंगराला. चला वसार संघ आपण चेतक्षण लावून घेते, वसार संघ आपण चेतक्षण लावून घेते. सलामीचे फलंदाज मैदानावरती येत आहेत, आशिले संघाची सलामीची जोडी अर्षद आणि विकी आपण पाहू शकता. सलामी जोडी आपल्याला पाहायला भेटेल मैदानावरती. तर 46 धावेचे लक्ष असेल प्रथम फलंदाजी करताना वसा संघाने, तब्बल 45 धावा उभं काढल्या. तर येणाऱ्या काळामध्ये जिंकण्यासाठी या आशिला संघाला 46 धावेची गरज असेल. नमस्कार क्रिकेट रसिक हो. संध्याकाळच्या या सत्रामध्ये
आपण पाहतोय की ज्यासाठी अट्टहास केला होता तोच हा क्षण. या दरम्यान अनंत चांदणे साहेब आणि अजय वाघमारे साहेब यांचे येथे आगमन झालेलं आहे. आयोजकांकडून त्यांना विनंती करण्यात येत आहे. काय प्रॉब्लेम आहे? कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. आपण पाहिलं वसर संघानं प्रथम फलंदाजी करताना चार षटकामध्ये 45 धाव कुठल्या आणि आशिले संघापुढं निर्धारित चार षटकामध्ये विजयासाठी 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. हा शेवटचा सामना, फायनलचा सामना, चित्त थरारक असा सामना असेल त्याबद्दल अजिबात शंका नाही. दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ तुल्यबल, दोन्ही संघ शक्तिशाली, कुणीही हार मानणार नाही. पाहूया वसार वर्सेस आशेले. आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करताना नितीन याने 16 धावांचं योगदान दिलं तर पुन्हा एकदा सूरज याने 17 धावांचं योगदान दिलं. वैयक्तिक पहिलं बॉलरचं नाव घेतली ना, वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहे तो सूरज दूधकर आणि स्ट्राईकला येतो विकी, नॉन स्ट्राईकला येतो हर्षद. आशेले संघ कालच्या दिवसामध्येच मेगा फायनलमध्ये पोहोचला होता. पहिला चेंडू उंचावरून मारलेला फटका जेलवण्याची शक्यता आणि विकी मात्रे याच्या हातातून झेल निसटतो आणि चेंडू सीमा पार. बॅटमधून आलेला खणखणीत षटकार बघा सुरुवात कशी असावी तर सुरुवात अशी असावी. याच्यापेक्षा सुंदर सुरुवात चेसिंग करताना होऊ शकत नाही. आतापर्यंत आपण बघितलं सूरज दूधकर याने जबरदस्त कामगिरी केली आहे. पाहूया वापसी करतोय का. आणि या वेळेला क्रिकेटचं सौंदर्य शरद याच्याकडून गच्छा क्षेत्ररक्षण होतोय आणि चेंडू सीमारेषेकडे जे पावतोय, चेंडू निघाला चुकार, जातोय चौकार. आपण बघितलं की शॉर्ट कव्हरला शरद होते परंतु शरद यांच्याकडून गच्छा क्षेत्ररक्षण होते. जेथे एक रन होती तेथे चार रन मिळत आहेत त्या आशेळे संघाला. पुन्हा एकदा सूरज विकीसाठी. दोन चेंडूमध्ये सूरज याने 10 धाव खर्च केल्यात पण मी म्हणेन सूरज दूधकर हा थोडासा दुर्दैवी आहे कारण विकी मात्रेला झेल अवघड होता परंतु तुम्हाला प्रत्येक वेळेला सोपे झेल येणार नाहीत. अवघड झेली तुम्हाला झेलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. विकी मात्रे हा तसा चाणाक्ष क्षेत्ररक्षक. यावेळेला सुरेख फटका कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळतोय. एक धाव पूर्ण आणि सहजरित्या दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या पोचती येते 2 बाद 12. सुरेख अशी सुरुवात विकी कडून आशेले संघासाठी. आपण पाहिलंय की कालच्या दिवसात अगदी थाटा माटात आशेले संघानं मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि आजच्या दिवसात वसार संघानं. दोन्ही संघ तुल्यबल. यावेळेला शॉर्ट आर्म पुल चेंडू, चेंडू हवेत, विकी चूक करणार नाही. मी मगाशीच बोललो की विकी हा जबरदस्त टॅलेंटचा क्षेत्ररक्षक आणि पहिला झटका आशेले संघाला बसतोय विकीच्या रूपानं. कॉट विकी. इथे पहाट नाही तर इथे संध्याकाळ झाली आहे. सूर्याची सोनपिवळी किरणे ही पश्चिमेकडून आपल्या मैदानामध्ये येऊन मैदानाला अजूनच रंगीबिरंगी सुबक बनवत आहेत. वातावरण सोनेरी करत आहेत आणि वातावरणात जो क्रिकेटचा रंग भरला आहे त्याला अजूनही रंगदार बहारदार करत आहे ती सूर्यकिरणे पश्चिमेच्या मावळत्या सूर्याची. आता विकी यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेला आहे तो योगेश. आणि जोरात मारण्याचा प्रयत्न एज होती. आवाज स्टेज पर्यंत आला होता. यष्टीरक्षक चुका करतोय. जेथे फलंदाज बाद होता
तो झेल सोडतोय, पाहूया जीवदानाचा फायदा कितपत घेतोय तो हर्षद। धावसंख्या कायम, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, मी म्हणेन सूरज याने वापसी केली आहे। या वेळेला उंचावरून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय, चुका करतोय। एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धावचा प्रयत्न नक्की असेल, तिसरी धाव सहजरित्या पूर्ण। धाव संख्या 3 वरती आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आशिले संघाची 1-15। डीजे शुक्रिया डीजे। हमने देखा कि पावर प्ले का जो ओवर सूरज दूधकर ने डाला उसमें आशेले टीम ने 15 रन बटोरे हैं एक क्षति के नुकसान पे। एक नुकसान जरूर हुआ है विकी के माध्यम से, लेकिन 15 रन भी बटोरे हैं। इसका मतलब आने वाली गेंदें 18 और रनों की जरूरत है 31। क्या आशेले टीम इस मैच को जीत पाएगी या वसार टीम दोबारा मैच में वापसी करेगी, देखेंगे। गेंदबाज तैयार है, आदेश आदेश क्या आदेश देता है अपनी टीम को, यह देखना यहाँ पे महत्वपूर्ण होगा। आदेश और आशेले के बीच में घमासान लड़ाई यहाँ पे चलती हुई, अपने खुद का पहला और टीम का दूसरा ओवर लेके आदेश आता हुआ। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बहुत अच्छी गेंद थी जो पॉइंट की तरफ खाली ढकेला है, वहां पे शरद मौजूद, लेकिन एक रन लेने से रोक नहीं सकते बल्लेबाजों को। रन बढ़ते हुए बन रहे हैं 16, अभी भी दरकार है, जरूरत है 30 रनों की। यह मुकाबला अंतिम मुकाबला, फाइनल का मुकाबला, हजारों के तादाद में दर्शक मौजूद, हमारे आयोजकों को, GTC को, हमारे गुण लेखकों को जितना धन्यवाद दे उतना कम। इसी दरमियान लॉन्ग ऑफ की तरफ मारी हुई गेंद और यहाँ पे एक ही रन मिलेगी। इक्के दुक्के से आगे बढ़ते जा रहे हैं, विजय के समीप जा रहे हैं आशेली टीम। दोबारा आदेश अर्शद के लिए, इस बार खोद के निकाला है और बहुत अच्छा शॉट था, लेकिन 2 रन से ज़्यादा मिल नहीं पाएंगे क्योंकि उतनी अच्छी फील्डिंग, उतनी अच्छी बैकअप हो रही है वसार टीम के माध्यम से। मात्र 11 वसार टीम क्या खेल दिखा के यहाँ तक पहुँची है, लाजवाब है, काबिले तारीफ है वह। आदेश अपनी गेंद की चौथी गेंद लेके, अपने ओवर की चौथी गेंद लेके, दोबारा हर्षद के लिए। हर्षद निजी 6 रनों पे खेलते हुए, इस बार स्क्वायर लेग के दिशा में ढकेल दिया है, अंपायर के इशारे की दरकार रहेगी, चौका या छक्का अंपायर, और यह 4 रन का सिग्नल। जो ध्येय है, जो लक्ष्य है, जो टारगेट है, उसका आधा पल्ला, आधा पड़ाव आशेले टीम ने पार कर दिया है। बचे हुए गेंदे है 14, रनों की जरूरत है 23। क्या आशेले टीम इसी तरह से जीत की ओर जाएगी या वसार टीम वापसी करेगी, बहुत बड़ा प्रश्न, क्योंकि सवाल है हमारे हीरो से जड़ी हुई ट्रॉफियों का। इसी दरमियान उछली हुई गेंद, जबरदस्त गेंद, और एक एक डॉट बॉल हौसला दिलाएगी वसार टीम को और टेंशन बढ़ाएगी आशेले टीम का। आने वाली गेंदें 13, रनों की जरूरत 23, अभी भी 23 रनों की जरूरत है। काफी बड़ा मुकाबला, फाइनल का मुकाबला यह। बहुत अच्छी गेंद, लेकिन स्क्वायर लेग की तरफ खेलने में सक्षम हुए, उतनी अच्छी फील्डिंग और उतनी अच्छी थ्रो भी आती हुई सीधे
स्टंप के ऊपर, लेकिन दो रन लेने से रोक नहीं सकते। इसी के साथ दूसरे ओवर की समाप्ति होती हुए डीजे थैंक यू वेरी मच। हम देख रहे हैं कैलाशवासी श्रीराम विट्ठल मस्कर चषक, कैलाशवासी बालाराम कोलेकर, कैलाशवासी वासुदेव मडवी, इनके स्मरणार्थ वैसे ही पंडित देसाई इनके स्मरणार्थ में ये चषक है। और इसके आयोजक है समीर देसाई जी, विलास वारिंगे जी, जगदीश देसाई जी, भोलेनाथ मस्कर जी। और हमको दो दिन जिन्होंने पानी पिलाया है वो है शिवाजी कोलेकर जी, किशोर सांबारे जी, संजय जी, विकास खरे जी, संतोष सावन जी। हम तहे दिल से इन सबका शुक्रिया अदा करते हैं। आने वाली गेंद है 12 और रनों की जरूरत है 21। क्या वसार टीम मैच में शिरकाव करेगी, मैच में वापसी करेगी, या आशेले टीम का जो कल का फॉर्म था, जिस फॉर्म की वजह से वो यहाँ तक आए हैं, क्या उसी फॉर्म में उसी स्टाइल में वह ये ट्रॉफी भी उठाएगी? बहुत बड़ा क्वेश्चन, बहुत बड़ा सवाल दर्शकों के मन में भी उभरता होगा, कौन जीतेगा ये चमकती हुई ट्रॉफियाँ। कृपया जल्द से जल्द सामना शुरू किया जाए। विकी स्ट्राइक पे योगेश और गेंदबाज है गिरीश। इसी बीच बहुत अच्छी गेंद, डॉट बॉल की समाप्ति, इसका मतलब आने वाली गेंद 11 और रनों की जरूरत 21। इस बार शॉर्ट पिच डिलीवरी, बड़ा शॉट खेलने का प्रयास, विकी प्रयास करेंगे जरूर लेकिन असफल होगा। गेंद सीमा पार 6 रनों के लिए डीजे। What a shot that was over the square leg region for 6 run. What a batting by Yogesh also and Harshad. Once again this time beautiful delivery. It means balls remain 9 and required runs are 15. This match gone a tough one. What a match this has been. How should be the final? The final should be the like this. What a match which is going on in between Ashele and Matre 11 Vasar. What a fighting spirit they are showing to each other. One time Ashele teams going up and another time the Vasa team getting back into the match. This time little bit fumble and that fumble allows the single. To clean the single, with the help of the single, score goes on 32. It means deliveries remain 8 and runs required 14. What a match this has been. Excellent, excellent, excellent. High, high and high voltage match this has been in the both point of view, Ashele as well as Manere. What a match this has been, what a final this has been. Final kashi asavi tar final ashi asavi, kadi ashad tar kadi vasar varchad pahuya. एक एक चेंडू महत्त्वाचा, स्क्वेअर लेग चा डोक्यावरनं, आणि मला वाटतं सामना ओपन करणारा फटका येतोय तो हर्षदच्या बॅटमधून 6 धावांसाठी डीजे। थैंक यू। बघा एक मोठा फटका काय करू शकतो, आणि या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आहे, त्याच्यावर एक धाव पूर्ण होते आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण, त्याच्यावर दोन धाव पूर्ण होतात, तिसऱ्या रनचा प्रयत्न नक्की असेल आणि बघता बघता 3 धावा पूर्ण।
याचाच अर्थ येणारे चेंडू सहा आणि विजयासाठी धावा असतील त्या पाच. सहा चेंडू पाच धावा. वसार संघ जिंकेल का आशेले संघ? आशेले का वसार? वसार का आशेले? सहा चेंडू पाच धावा. तोपर्यंत डीजे. वोल्टेज मॅच. मी अजून म्हणतो वसार सहजासहजी हार मानणार नाही आणि आशेले सहजासहजी मॅच सोडणार नाही. तुंबल हाणामारी महायुद्ध रणसंग्राम मैदानावर पेटलाय. सहा चेंडू आणि पाच धावा. प्रेशर असणार आहे फलंदाजावर, प्रेशर असणार आहे गोलंदाजावर, प्रेशर असणार आहे क्षेत्ररक्षकावर, प्रेशर असणार आहे कर्णधारावर, प्रेशर असणार आहे पंचांवर, प्रेशर असणार आहे प्रेक्षकांवर. अत्यंत प्रेशरची मॅच. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येत आहे साक्षात शंकर. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय शरद तयार आणि पुन्हा शरद करणे चुकी होते. चुकीला माफी नाही. जेथे एक धाव होती तेथे तीन धाव मिळतात त्या आशेले संघाला. मॅचचा टर्निंग पॉइंट ही मिस फिल्डिंग ठरू शकते कारण शरद यानं पहिल्याच ओव्हरमध्ये शॉर्ट कव्हरला मिस फिल्डिंग केली होती. जेथे एक धाव होती तेथे चार धावा दिल्या होत्या. इथे एक धाव होती तिथे तीन धावा होत्या, तिथे तीन धावा दिल्या आहेत. याचा अर्थ येणारे पाच चेंडू आणि समीकरण आहे दोन धावा. अत्यंत सोपं समीकरण करून ठेवलंय ते. हर्षद आणि योगेशने सामना आपल्या बाजूला फिरवलाय. जबरदस्त चेंडू, निर्धाव अशा चेंडूचे सांगता होते. बघा नक्की शरदला पश्चाताप होत असेल केलेला चुकीचं, पण शरद होतोय हे क्रिकेट आहे. आपण माणूस आहोत कारण चुकतो तोच माणूस, जो चुकत नाही तो देव माणूस. चेंडू शिल्लक चार, आवश्यक धावा दोन. चार चेंडू दोन धावा. शंकर पुन्हा एकदा सुरेख चेंडू. रन मिळणार नाही कारण स्ट्राईक चेंज नाहीये, धावबादी होणार नाही. धावबाद होणार ओके. आणि रनआउटच्या रूपानं हादरा बसतोय तो आशेले संघाला. बघा सरड्यालाही लाज वाटेल असे रंग, सरड्यालाही लाज वाटेल असं रंग बदलणारा हा सामना. मगाशी एक धाव चालली असती, आता तीन चेंडू मध्ये दोन धावा कंपल्सरी हवे आहेत. और आणि आता स्ट्राईकला येईल तो नौखा फलंदाज गणेश. मी अगोदरच म्हटलो होतो की वसार संघ सहजासहजी हार मानणार नाही. ऑस्ट्रेलियन स्पिरिटचा हा संघ मी कित्येक वेळेला बघितलं या संघाला जिंकताना हरताना, परंतु हरतोय तोही शानमध्येच हरतोय, लढत देऊनच हरतोय. हे असे हे वसार संघाचे वैशिष्ट्य. येणारे चेंडू तीन, आवश्यक धावा दोन, त्याही कंपल्सरी कारण विकेटची लेवल झालेली आहे आणि टॉस विन वसार संघ आहे. दोन धावा कंपल्सरी. या वेळेला डोक्यानं मारलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने
सूर्य क्षेत्ररक्षण होते पण गच्चाल फेकी होती मात्र बॅकअप चांगले येतं. येणारे दोन चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. आपण कित्येक वेळेला पाहतोय की एका चेंडू मध्ये सहा धावा असताना आपण सहज सामना जिंकतो कारण बॅट्समनला एकच असतं आला बॉल दे फटका. परंतु जेव्हा एका बॉल मध्ये एक रन हवी असते किंवा एका बॉल मध्ये दोन रन हवी असते कंपल्सरी रन हवीच आहे तेव्हा मात्र प्रचंड धडपण प्रचंड प्रेशर हा फलंदाजावर असतो. नक्कीच टीम मीटिंगची जर सोनू मला विचारलं जरूरत आहे का तर उत्तर देईन हो नक्कीच आहे. विकी मात्रे तुम्ही वेळ घेऊ शकता थोडासा. येणारे चेंडू दोन आवश्यक दावा एक. जर हा चेंडू निर्धाव गेला तर मात्र सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कुणीही बसू नये सर्वांनी येणाऱ्या चेंडूचा सामना येणाऱ्या चेंडूचं स्वागत उभे राहून करायचंय. दोन चेंडू एक धाव कोण जिंकेल वसार का आशेले आशेले का वसार. दोन चेंडू एक धाव फायनलचा सामना चमचमत्या हिरे जडी ट्रॉफ्या कोण उचलेल. आणि लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते आणि अशा रीतीने आशेला संघ विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचं खूप 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 अभिनंदन आणि हारणाऱ्या संघाचं खूप 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 कौतुक. बेटर लक नेक्स्ट टाइम यू हॅव शोन रिअली गुड क्रिकेट. थँक यू फॉर एंटरटेनिंग अस.